म्हणून त्याच्यावर भडकत जाऊ नका। निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव गटासमोर नवा पेच उभा राहिलेला आहे आणि तो पेच आहे तो म्हणजे पक्षाच्या नावासोबतच नवं चिन्ह देखील या दोन्ही गटांना शोधावं लागणार आहे आणि त्यासाठी या दोन्ही गटांकडनं काही पर्याय देखील दिले गेलेले आहेत आणि याचबद्दल बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर देखील आहेत। सुस्मिता, हा जो पेच निर्माण झालाय हा पेच नेमका कशा पद्धतीने सुटू शकतो, कायदे तज्ञांचं याबद्दलचं नेमकं काय मत? नक्की शिवसेनेच्या पक्षचिन्हावरती, शिवसेना या नावावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर शिवसेनासोबत हे होऊ शकतं हे आधीच्या अनेक घटनांमध्ये पाहायला मिळालं। यापूर्वीसुद्धा अनेक राजकीय पक्षांची चिन्ह गोठवली गेली होती, परंतु यावेळची प्रक्रिया थोडी वेगळी वाटते का? नाही, यावेळेला प्रक्रिया एवढ्याकरताच वेगळी वाटते की मूळ पक्ष जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त फुटला आहे, म्हणजे विशेषत लेजिस्लेटिव्ह विंग पक्षाच्या नावावर जे निवडून आलेले आहेत ते निम्म्यापेक्षा जास्त फुटले असल्यामुळे आणि ते स्वतःला शिवसेना म्हणवत असल्यामुळे एक महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली। माझ्या मते देशाच्या इतिहासात अशा प्रकारचं राजकीय परिस्थिती प्रथमतः निर्माण झाली आहे आणि म्हणून जी अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनाचं चिन्ह कोणाला द्यायचं, शिवसेना नाव वापरायचं कोणी, या संदर्भात वाद निर्माण झाला। शिवसेनेतील दोन्ही गट त्या निवडणूक चिन्हावरती दावा करू लागले आणि इतकंच नाही तर आम्हाला तो चिन्ह मिळावं अशा रीतीने दोघांची मागणी होती आणि म्हणून निवडणूक आयोगाने जो परवा तात्पुरता अंतरिम आदेश जो दिलेला आहे त्यानुसार शिवसेनेचं अधिकृत जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे कोणत्याही गटाला वापरता येणार नाही आणि कोणत्याही गटाला या पोटनिवडणुकीत शिवसेना हे सिम्प्लिसिटर नाव देखील वापरता येणार नाही। आता कोर्टात सुद्धा धाव घेण्याची तयारी घेतलेली आहे, आज कदाचित या संपूर्ण पेच प्रसंगावरती निर्णय येऊ शकतो। शिंदे गटानं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका पर्यायाला सोडता बाकी दोन्ही पर्याय निवडले आहेत शिवसेनेसोबत। चिन्हांच्या बाबतीत सुद्धा तीन चिन्ह शिवसेनेनं जाहीर केलेले आहे, ठाकरेंनी जाहीर केलेत। शिंदेच्या बाबतीत तशी काही चिन्ह अजून निश्चित झालेली नाही, परंतु कोणतं चिन्ह मिळू शकतं, नेमके नियम काय आहेत? निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना एक नाव कुठलं असावं तुमच्या पक्षाचं तात्पुरत्या स्वरूपाचं आणि निवडणूक चिन्ह त्यांनी निवडणूक जी आयोगाने जी सूची तयार केली निवडणूक चिन्हाची त्या सूचीमधलीच नावं दोन्ही गटांना तीन नावं सुचवायला सांगितलेली आहे। त्या तीन सुचवलेल्या नावांपैकी एखादं नाव निवडणूक आयोग त्या गटाकरता निश्चित करेल आणि त्या निशाणीखाली त्या चिन्हाखाली त्या गटाला ती निवडणूक लढवावी लागेल असं सकृत दर्शनी दिसतंय। आपला जो प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे, ही गोष्ट खरी आहे की निवडणूक आयोगाच्या या अंतरिम आदेशाविरुद्ध काहींनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अर्थात सर्वोच्च न्यायालयात काय होईल ते बघणं उत्सुक ठरेल। परंतु आज दुपारी 3 वाजेपर्यंत शिवसेनेमधील दोन्ही गटांना आपलं नवं काय नाव असावं या पोटनिवडणुकीत आणि नवं निवडणूक चिन्ह काय असावं याच्याबद्दल निवडणूक आयोगाला जंत्री द्यावी लागेल आणि त्यानंतरच निवडणूक आयोग तसं त्यांना नाव आणि चिन्ह त्यांना अलॉट करेल। उद्धव ठाकरे यांची तीन चिन्ह घेतलेली आहेत, मशाल आहे, उगवता सूर्य, या तिन्ही चिन्हांपैकी एक चिन्ह मिळू शकेल की ज्या सूचीमध्ये चिन्ह आहेत ते मिळू शकेल? नाही, असं आहे, निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांची एक फ्री लिस्ट सिम्बॉल लिस्ट तयार केली आहे 1968 अधिनियमानुसार आणि ह्या जी निवडणूक आयोगाची जी सूची आहे त्यातीलच चिन्ह त्यांना निवडावं लागेल आणि याला काही पार्श्वभूमी आहे असं करण्यामागे, कारण निवडणूक आयोगाचा हा एक कटाक्ष असतो की कुठलंही चिन्ह ज्याद्वारे कोणी जात धर्म किंवा पंथ राजकारण किंवा मतं मागू नये, म्हणून निवडणूक आयोगाने अशा तऱ्हेची चिन्हांची यादी निश्चित केली, त्या यादीमधीलच चिन्ह निवडावं लागेल। अर्थात निवडणूक आयोगाचं तर पूर्ण स्वेच्छा अधिकार आहे
की जर एखाद्या गटाने काही कारण दाखवलं तर निवडणूक आयोगाचा तो स्वेच्छा अधिकार असेल। आता शिवसेनेचं धनुष्यबाण जरी फ्रीज झालेलं असलं तरी सुद्धा आगामी निवडणुकांसाठी सुद्धा हाच अशा पद्धतीचा पेच प्रसंग पाहायला मिळतो की पुढे जाऊन शिवसेनेला पुन्हा कोर्टामध्ये बाजू मांडल्यानंतर कुठेतरी आपल्या नावासाठीची लढाई नव्यानं सुरू करावी लागेल किंवा संपूर्णपणे शून्यातनं सुरुवात करावी लागेल। नाही, निवडणूक आयोगापुढे शिवसेनेच्या दोन्ही गटातर्फे लेखी पुरावा सादर करण्यात आलेला आहे आणि त्या पुराव्याची छाननी आणि पुराव्याचं विश्लेषण निवडणूक आयोगाला करावं लागेल जेणेकरून निवडणूक आयोगाला हे ठरवावं लागेल की कोणाच्या ताब्यात शिवसेना पक्ष आहे आणि त्याला कोणत्या गटाला मान्यता द्यायची की ते नाव आणि चिन्ह शिवसेनेचे जे आहे ते वापरण्याचा आणि हा भाग पुराव्याचा आहे याच्यावरती युक्तिवाद होईल। आता हा तात्पुरता स्वरूपाचा निर्णय का निवडणूक आयोगाने दिला तर कारण अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल निश्चित करायला म्हणजे अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पोटनिवडणुकीपर्यंतच हा निर्णय राहील त्याच्यानंतर मात्र किती कालावधी लागेल हे सांगता येणं अशक्य आहे। परंतु जोपर्यंत जर अगर त्या पुन्हा अंधेरीनंतर कुठली निवडणूक लागली असेल मग ती स्थानिक स्वराज्याची असेल किंवा कुठल्या विधानसभेच्या निवडणूक असेल लोकसभेच्या निवडणूक असेल तर मग पुन्हा जर युक्तिवाद पूर्ण झाला नाही तर अशा प्रकारचा पेच प्रसंग पुन्हा येऊ शकतो। जोपर्यंत निवडणूक आयोग यात निश्चित करत नाही तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहू शकते। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। तर निवडणूक आयोगामध्ये आज दोन्ही गटांकडे नेमकं कशा पद्धतीने आपली बाजू मांडली जाते आणि निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसाठी महत्वाचं असणार आहे। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि उज्ज्वल निकम सर या संदर्भातलं विश्लेषण